बहुजन विकास आघाडी पुरस्कृत इकरा बिग बॅश लीग 20-23 सीझन 4 आजचा दुसरा दिवस आणि आजच्या दुसऱ्या दिवसातील ग्रुप डी मधील दुसरा सामना आपल्या भेटीस आलाय. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं असेल की 6 संघ क्वालिफायर झाले. ग्रुप ए मध्ये साईचरण अनिया सीसी, ग्रुप बी मधून निर्मल आणि तेजस इलेव्हन आणि ग्रुप सी मधून जेसीसी आणि बारोंडा इलेव्हन. आज ग्रुप डी ला पहिला सामना आपल्या भेटीस आला होता गुरुदत्त मनेलपाडा आणि आशिष इलेव्हन. गुरुदत्त मनेलपाडा संघ विजयी झालाय. ग्रुप डी मधील दुसरा सामना आपल्या भेटीस आलाय दत्तप्रसाद कोल्हापूर आणि आगाशी. तीन चेंडूचा खेळ झाला, 3 धावा धावपळकावरती आहेत टीम आगाशी संघाच्या. कोल्हापूर संघासमोर अजित पुन्हा एकदा गोंदाजी मार्कवर सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन पंच केल्या चेंडूला पाठवलं डिक्लेअरझोन मध्ये 1-22. 4 चेंडूचा खेळ झाला, 4 धावा धावपळकावर. चला टायमर ऑन आहे कोल्हापूर संघ. जर काय टायमर संपला तर 2 रनची पेनल्टी असणार आहे, लक्षात ठेवायचं. टायमर जर काही संपला तर 2 रनची पेनल्टी असणार आहे. आलेल्या सर्व संघांनी लक्ष द्यायचं. 4 चेंडूचा 5 चेंडूचा खेळ झाला, 5 धावा धावपळकावर. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न चेंडूला खेळतोय, फील्ड करतोय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, 6 धावा धावपळकावरती आहेत टीम आगाशी संघाच्या. सागर गोंदाजी मार्गवर सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा झाल्या होत्या. रिव्ह्यू फक्त रनआउट साठी असणार आहे, दोन्ही संघांनी लक्ष द्यायचंय. रिव्ह्यू फक्त रनआउट साठी असणार आहे. पहिला चेंडू बॅकफुट जाण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो तुम्ही चेंडूला अडवलंय, येतोय डॉट बॉल. पहिला चेंडू निर्भव येतो, वैभव पाटील स्ट्राईक एंडला आहे. 6 धावा धावपळकावरती आहेत. पुन्हा एकदा गोंदाजी मार्गवर सज्ज होतोय. हलक्या त्याने खेळून काढल्या चेंडूला, फील्ड करतोय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. संयमाची खेळी आतापर्यंत दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये करून दाखवले. 2 चेंडूचा खेळ झाला, 7 धावा धावपळकावरती आहेत. ऋषभ आणि वैभव यांची जोडी मैदानाच्या आत आहे. सागर पुन्हा एकदा गोंदाजी मार्कवर. हलक्या त्याने खेळून काढल्या चेंडूला, फील्ड करतोय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 3 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा गोंदाजी मार्कवर सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन पंच केले चेंडूला पाठवले डिक्लेअर झोन मध्ये 1-22. चार चेंडू 9 धावा धावपळकावरती आहेत आगाशी संघाच्या. दत्तप्रसाद कोल्हापूर या संघासमोर दुसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली अशी सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका समोरच्या दिशेने, धावसंख्या 1 भर. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील, 10 धावा धावपळकावर. उलटा चेंडू होता, स्वतःच्या फॉलोअर मध्ये येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, फटकं 4 धावा या धावका या षटकामध्ये दिल्या सागरने. षटकाचा खेळ संपतोय, 2-10 धावा धावपळकावरती आहेत आगाशी संघाच्या. गणेश गोंदाजी मार्गवर सज्ज होते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू बॅकफुट जाण्याचा प्रयत्न, चेंडू जाते आउट ऑफ द पार्क. उभेकडचं मैदान गडीबाद. हा दबाव आहे कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा झाल्या होत्या. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आत होते. चांगलेशी आतापर्यंत गोंदाजीने थांबून ठेवलंय पूर्णपणे आगाशी संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होते आबिद पठाण. 10 धावा धावपळकावरती, तिसरं षटक मार्गस्थ आहे. एक चेंडूचा खेळ झालाय, पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलाय गणेश यांनी. पुन्हा एकदा गोंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हलक्या त्याने खेळून काढला चेंडूला, पहिला चेंडू
डिक्लेअर झोन मध्ये जातोय. दोन चेंडूचा खेळ झाला, 11 धावा धावपळकावरती आहेत. ज्या प्रकारची फलंदाजी करायला जाणतो वैभव पाटील त्या प्रकारची फलंदाजी मॅच मध्ये नाही झाली गेली. पुन्हा एकदा चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, विकेटचं पतन, गडीबात. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय जय. 11 धावा धावपळकावर या तीन चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा ते कोणत्याची मार्गवर सज्ज होतोय. चांगले शतापर्यंत षटक हाताला गेले गणेश यांनी. अवघ्या चार चेंडू मध्ये दोन गडीच्या मोबदल्यात दोन धावा आतापर्यंत दिल्यात. 12 धावा धावपळकावर हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. शेवटचा चेंडू असेल 13 धावा धावपळकावरती आहेत. पूर्णपणे बांधून ठेवले आपल्या गुणाची मार्कवर आतापर्यंत कोल्हापूर संघाने आगाची संघाला. यावेळेला समोरच्या दिशेने येतोय चौकार, चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. सतरा धावा धावपळकावरती तिसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि ज्या चौकारची गरज होती तो चौकार जयच्या बॅट मधून आलाय. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये किती धावांचं टार्गेट ठेवतील याच्यावर सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. अतिशय महत्वाची मॅच आहे दोन्ही संघासाठी. आकाश गोंदाजी मार्गवर सज्ज होतोय शेवटचा नि अंतिम षटक घेऊन. 17 धावा धावपळकावर आहे. आकाश गोंदाजी मार्गवर सज्ज होते 17 धावा धावपळकावर. पहिला चेंडू हलक्या त्याने खेळून काढला, चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. 18 धावा धावपळकावरती आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आगाशीचा संघ दत्तप्रसाद कोल्हापूर संघासमोर. पुन्हा एकदा आकाश गोंदाजी मार्गवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ऑफसाईड दिशेने धावतीची संधी, गडीबात, वगैरेचं बदन, रनआउटच्या रूपाने अजून एक गडीबात होता आगाशी संघाचा. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय महेश. फक्त 18 धावा धावपळकावर. मोठा फटका ऑन साईडला, फिल्डिंग झाले, चांगलीशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली तिकडे. धावसंख्या 1 ने भर, 19 धावा धावपळकावर आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. आकाश गोंदाजी मार्कवर आहे आणि आतापर्यंत कोल्हापूरने पूर्णपणे बांधून ठेवले आपल्या गोंदाजी मार्कवर आगाशी संघाला. फक्त 19 धावा धावपळकावर. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली स्वतः जाऊन फील्ड करतो तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. 20 धावा धावपळकावरती आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. चांगलं षटक हाताळलंय आकाश यांनी. वीस धावा धावपळकावर 4 चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, धावतीची संधी नाही आहे. धावसंख्या 1 ने पूर्ण होते. शेवटचा चेंडू असेल 21 धावा धावपळकावरती आहेत आगाशी संघाच्या गुरुदत्त कोल्हापूर दत्तप्रसाद कोल्हापूर या संघासमोर. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी आकाश गोंदाजी मार्कवर सज्ज होतोय. बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न, चेंडूला फील्ड करतोय. धावसंख्या 1 ने पूर्ण. दुसरी धाव घेता घेता रनआउटच्या रूपाने अजून एक गडी बाद होते. 4 षटकांचा खेळ संपतोय. बावीस धावा धावपळकावरती आहे. 23 टार्गेट आहे कोल्हापूर संघासमोर.
देवीचं पाठलाग करायचे. सलामीच्या जोडीमध्ये ना त्या दाखल होते सागर हेमन. बघा ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती कोल्हापूर संघाने त्या प्रकारची गोलंदाजी वर थांबवतील का अगाशीचा संघ. देवीचा पाठलाग करायचंय. महेश गोंदाजी मार्गवर सज्ज होतोय. पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. पाईच्या रूपाने धावसंख्या एकने भरवतोय. धावांचा श्रीगणेश होते कोल्हापूर संघाचा देवीचा पाठलाग करत असताना. एक चेंडूचा खेळ झाला. एक धावा धावपळकावरती आहेत. आज अजय पवार संघात नाहीये त्यामुळे कुठेतरी हलक्या त्याने खेळून काढला चेंडूला. फील्ड करून जाऊपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. दोन चेंडूचा खेळ झाला. दोन धावा धावपळ करून देवीचा पाठलाग करायचा आहे कोल्हापूर संघाला. अगदी संघाने 23 धावांचं टार्गेट ठेवलंय. पुन्हा एकदा गोंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हलक्या त्याने खेळून काढला चेंडूला. पाठवलंय डिक्लेअर झोन मध्ये एके धावीसाठी. तीन चेंडू तीन धावा धावपळकावर. इकडून कमबॅक करतील का आघाडीचा संघ कोल्हापूर संघासमोर. कारण ज्या प्रकारची गोंदाजी हाताळली होती कोल्हापूर संघाने पूर्णपणे बांधून ठेवलं होतं त्यामुळे फक्त 22 धावा धावपळकावर होत्या. हलक्या त्यांनी खेळण्याचा प्रयत्न चेंडूला फेल करतो जोपर्यंत एक धावा पूर्ण केली जाते. धावसंख्या एकने भर. चार चेंडू चार धावा धावपळकावर. चार चेंडूचा खेळ झाला. चार धावा धावपळकावर. पुन्हा त्या गोंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हलक्या त्याने खेळून काढला चेंडूला ऑन साईडला. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एके धावेसाठी. कुठल्याच प्रकारचा दबाव नाहीये कारण फक्त 23 धावांचं टार्गेट ठेवलंय. पाच चेंडूचा खेळ झालाय. पाच धावा धावपळकावर. पुन्हा त्या गोंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हलक्या त्यांनी खेळण्याचा प्रयत्न चेंडूला फील करतो तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. टीव्हीचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. सहा धावा धावपळकावरती आहेत कोल्हापूर संघाच्या. समाप्तीनंतर शिवम बेनबेन्सी गोंदाजी मार्गवर सज्ज होतोय. पहिला चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. सात धावा धावपळकावरती आहे. 23 पाठलाग करायचा आहे. चांगलीशी सुरुवात आतापर्यंत कोल्हापूर संघाची. दबाव थोडासा आला गेलाय आघाडीच्या संघावर. क्षेत्ररक्षणमध्ये बदल करतोय कारण इकडून विकेट घेणं खूप महत्वाचं असणार आहे आघाडीच्या संघासाठी. कारण ज्या प्रकारची गोंदाजी हाताळली होती कोल्हापूर संघाने पूर्णपणे बांधून ठेवलं होतं. फक्त 22 धावा धावपळकावर होते. 23 पाठलाग करत करायचा होता आणि आतापर्यंत चांगल्याची सुरुवात केली गेली. शिवन बेनबेन्सी पुन्हा एकदा गोंदाजी मार्गवर सज्ज होते. सात धावा धावपळकावर आहेत. दुसरं षटक मार्गस्थ. मोठाफटका मारण्याचा प्रयत्न येतोय डॉट बॉल. ह्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल जर काय 23 पर्यंत थांबायचं असेल तर.
परंतु आता चांगलीची सुरुवात आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी संयमाची खेळी, टीव्हीचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये करून दाखवले. दोन चेंडू सात धावा. हलक्या त्यांनी खेळण्याचा प्रयत्न चेंडूला पाठवला डिक्लोअर झोन मध्ये एके धावेसाठी. दोन चेंडू तीन चेंडू आठ धावा. तीन चेंडूचा खेळ झाला, आठ धावा धावपळकावरती आहेत. पुन्हा एकदा गोंदाजी मार्क वर सज्ज होतोय. शिवन बेनबेन्सी सागर स्ट्राईक एंडला. यावेळेला यष्टांच्या बाहेर येतोय बाईट बॉल. नऊ धावा धावपळकावरती आहेत. दबाव आहे, दबावामधून बाहेर पडतील का? माणसाच्या दिशेने दिशा देण्याचा प्रयत्न चेंडूला पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये एके धावेसाठी. दहा धावा धावपळकावरती आहेत. चार चेंडूचा खेळ झालाय, अजूनही तेरा धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षकमध्ये बदल करतोय, टीम मीटिंग बोलावली गेले. टीम मीटिंग मध्ये चर्चा करण्यास भाग पडलंय, या चर्चेमध्ये काय सिद्ध होईल याच्यावर सुद्धा लक्ष असणार आहे. दहा धावा धावपळकावरती आहेत. चार चेंडूचा खेळ झालाय. भोजन विकास आघाडी पुरस्कृत इकरा बिग बॅश लीग 20-23 सीझन 4 तीन दिवसाच्या स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. सुरेख चेंडूचा थोड्या सुरेख पद्धतीने खेळून काढला. चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. टीव्हीचा पाठलाग करत असताना कुठल्याच प्रकारचा दबाव नाही घेतला गेला. सर्वात जमीची बाजू ठरली गेली कोल्हापूर संघासाठी. नेक्स्ट वीक मध्ये ह्या गावा सुद्धा लीग येणार आहे, दत्तप्रसाद कोल्हापूर प्रीमियर लीग 20-23. बारा धावा धावपळकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. मुकेश गोंदाजी मार्गवर सज्ज होतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इकडून कमबॅक होईल का कि त्याच प्रकारे आतापर्यंत फलंदाजी करून दाखवली त्याच प्रकारे मॅचला फिनिश करतील. पहिलाच चेंडू ऑनसाईड दिशेने पाठवले डिक्लेअर झोन मध्ये एके धावेसाठी. तेरा धावा धावपळकावर 11-10 इक्विशन राहिलं या मॅच मध्ये. दोन्ही सलामीवीरचे फलंदाज मैदानाच्या आत आहेत. 11-10 इक्विशन आहे. 11-10 इक्वेशनला आघाडीचा संघ थांबवतील का कि त्याच प्रकारचे आतापर्यंत फलंदाजी करून दोन्ही फलंदाजांनी मॅच फिनिश करतील. टॅपच्या साईने चेंडूला खेळला गेला. फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या एकने भर. पुन्हा एकदा गोंदाजी मार्क वर सज्ज होतोय मुकेश. यावेळेला ऑफसाईड दिशेने ऑफसाईडला चेंडूला खेळून काढलाय. चेंडूला पाठवले डिक्लेअर झोन मध्ये एके धावेसाठी. कुठल्याच प्रकारचा दबाव नाहीये. फक्त 23 टार्गेट होतं. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली होती कोल्हापूर संघाने, पूर्णपणे बांधून ठेवलं होतं, त्या प्रकारचं कार्य आघाडीच्या संघाने नाही केलं गेलं. त्यामुळे कुठेतरी कमी पडला गेला आघाडीचा संघ. यावेळेला काय घडलं, रनआउटच्या रूपाने पहिला हादरा कोल्हापूर संघाला. येस, रनआउटचा अपील आहे. रिव्ह्यू फक्त रनआउटसाठी असणार आहे. आलेल्या सर्व संघांनी लक्ष द्यायचे, फक्त रिव्ह्यू रनआउटसाठी असणार आहे. Thank you.
नवीन फलंदाज मध्यांच्या दिशेने दाखल होतोय. विनीत नॉन स्ट्राईक एंडला विकेट आलाय. विकेटची खूप गरज होती आणि त्या विकेट आणून रनआउटच्या रूपाने आणून दिला. ही सर्वात जमेची पाचवा ठरणार आहे संघासाठी. हलक्या त्याने खेळलाय सब प्रयत्न चेंडूला फील करतो तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. शेवटचा चेंडू असेल. 15 धावा धावपळकावरती आहेत. पाच चेंडूचा खेळ झालाय. 15 धावा धावपळकावर 16 धावा धावपळकावर. गोंदाजी मार्गवर पुन्हा ते सज्ज होतोय. ह्यावेळेला येतोय डडबॉल. चांगलासा चेंडू होता. षटकांचा खेळ संपतोय. 3-16 धावा धावपळकावरती आणि मॅच इक्वेशन राहिले. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. बघा पहिल्या 2 षटकामध्ये चांगल्याची सुरुवात झाली होती. बघता बघता 12 धावा धावपळकावर होत्या. तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी मुकेशी थांबवलं गेलंय. आता 6-7 इक्वेशन राहिलंय. कालच्या दिवसामध्ये काय घडलं होतं? 3 चेंडू मध्ये 1 धावांची गरज होती आणि ज्या प्रकारची प्रणाली गोलंदाजी हाताळली होती पूर्णपणे प्रभावित करून सोडलं होतं मध्यांच्या आतमध्ये. यावेळेला अनिल बिलफिन्सीला त्या प्रकारचं काम करायचं आहे का काय याच्या सुद्धा लक्ष असणार आहे. परंतु चांगलेच आतापर्यंत सागरोर मैदानाच्या आतमध्ये सागरोर सुद्धा नजर असणार आहे. अनिल बिलफिन्सी गोलंदाजी मार्गवर सज्ज होती. पहिलाच चेंडू हलका त्याने खेळून काढला. चेंडूला स्वतः फेल करते तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने भर. 5-6 चे इक्वेशन राहिले. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. विनीत आणि सागरची जोडी मैदानाच्या आत आहे. सागरने आतापर्यंत चांगलीशी खेळी खेळून दाखवले या मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न चेंडूला. अभित पठाण चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. अनिल बिनबिन्सीवर जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला पार पाडेल का? सागरवर सुद्धा त्याच प्रकारची जबाबदारी आहे. 4-5 इक्वेशन राहिले. येणारे 4 चेंडू 5 धावांची गरज. मोठा फटका ऑफसाईडला. काय जबरदस्त एफर्ट. रिषभ ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलंय. जवळजवळ चेंडू सीमारेषा बाहेर जात होता परंतु 3 धाव आपल्या संघासाठी वाचवले. ही 3 धाव वाचवले की मॅच असेलोय हे येणारा काल ठरवेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त सामना चालू आहे. 3-4 इक्वेशन राहिलंय. कोल्हापूरचा संघ आहे, आगाशीचा संघ आहे. अनिल बिनबिन्सी गोंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल करतोय आगाशीचा संघ. अनिल बिनबिन्सी गोंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. 3 चेंडू 4 धावांची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूला ड्राईव्ह केलं यावेळेला. पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या 1 ने भर. 2-3 इक्वेशन राहिलंय. ज्या प्रकारचं कमबॅक करून दाखवलंय खरोखरच मानावं लागेल. फक्त 23 धावांची गरज होती. पहिल्या 2 षटकामध्ये चांगलीशी आतापर्यंत सुरुवात केली होती कोल्हापूर संघाने. विकेट नाही गमावला नव्हता परंतु तिसऱ्या षटकामध्ये मुकेशने कुठेतरी थांबवण्यात यश आलं आणि आता मॅच इक्वेशन राहिले. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. चला आशिष एलेबेन कॅप्टन टॉस का बॉसकडे येऊन थांबायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार त्वरित. 2-3 इक्वेशन. अनिल बिनबिन्सी पुन्हा एकदा गोंदाजी मार्गवर सज्ज होतोय. सागर स्ट्राईक एंडला. बॅकफुटवर यावेळेला चेंडू जातो. आउट द पाक. वगडचं बटन. गडीबाद. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. किरण 1 चेंडू 3 धावा. ज्या प्रकारचं षटक आतापर्यंत हाताळले अनिल बिनबिन्सी यांनी खरोखर
स्वतःला मैदानाच्या आतमध्ये प्रभावित करून सोडलं. 1-3 इक्वेशन अनिल बेनबेन्सी गोंदाजी मार्क वर सज्ज होते. किरण स्ट्राईक यांना एक तीन च इक्वेशन आहे. बॅकफुटला ड्राईव्ह केला चेंडू यावेळी निघून जातोय सीमा पार येतोय चौकार मॅच फिनिश. कोल्हापूर संघ विजय होता आगळीसाठी हार्ड लक झालंय. 23 चा पाठलाग करायचा होता परंतु सामना कुठे आला होता 1-3 इक्वेशनला आणि 1-3 इक्वेशनला किरणने मॅच फिनिश केली. कोल्हापूरचा संघ विजय झाला. चला आगळीचा संघ त्वरित कॅप्टन टॉस का बॉस मध्ये यायचा आहे. त्वरित टॉस केला जाईल.